मीरा मात्रे ने फिर उठाया सफाई ठेकेदारों का मुद्दा। ईटीसी और उद्यान घोटाला मामले में भी कार्रवाई की मांग। बीजेपी विधायक मंदा मात्रे ने आज मनपा आयुक्त से मुलाकात की और आयुक्त के सामने मनपा सफाई कॉन्ट्रैक्ट टेंडर घोटाले का मुद्दा उठाया। साथ ही उन्होंने कहा कि मनपा बाहरी लोगों को कॉन्ट्रैक्ट देकर स्थानीय कॉन्ट्रैक्टर्स के साथ अन्याय कर रही है। यदि मनपा ऐसे ही मनमानी करती रही तो हम चुप नहीं बैठेंगे। मंदा मात्रे ने कहा कि जरूरत पड़ी तो हम प्रकल्पग्रस्त ठेकेदारों को न्याय दिलाने के लिए आंदोलन भी करेंगे। उन्होंने कहा कि इन्हीं सफाई कर्मचारियों की बदौलत नवम्बई को स्वच्छता में कई पुरस्कार मिले हैं और मनपा अब इन्हीं लोगों पर अन्याय कर रही है। मध्यंतरी जो गार्डन चा जो 8 कोटी चा काम न करता दिलेला बिलाचा घोटाळा, त्या घोटाळ्या संदर्भामध्ये आज चर्चा झाली। आता गार्डन मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 5 महिन्यामध्ये गवत वाढलंच होतं, खेळणी नादुरुस्त झाली होती आणि कुठलंही काम न करता आपण त्यांना बिल दिलं होतं। तर आयुक्तांजवळ मी मागणी केली की जे पूर्वीचे कामगार जे कॉन्ट्रॅक्टर होते जे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र होते त्यांना पुन्हा हे काम करण्यासाठी देण्यात यावं आणि साफसफाई गार्डनची ताबडतोब करून घेण्यात यावी। कारण काय आहे, सिनियर सिटीजन मुलं वगैरे खेळायला गेले तर एखादा साप विंचू जान जनावरं काही गवतात वाढलेली असतील ते चावू शकतं, अपघात घडू शकतो। त्यामुळे जे जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच चांगला रेट द्या आणि त्यांच्याकडनं काम करून घ्या। तो एक आज या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळालेला आहे। जी 96 कामं साफसफाईची निघाले ती सुद्धा ही ग्रामीण भागातले आमचे प्रकल्पग्रस्त कॉन्ट्रॅक्टर काम करत होते आणि त्यांनाच ही कामं मिळाली पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे। नाही तर बरेच जणं दुसरा निवेदा आणून स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर आणून ह्या कामं घेण्याचा जो प्रयत्न करतील, तर एक एक काम एक एक कॉन्ट्रॅक्टर पूर्वी कोण होता आत्ता कोण आला ही सगळी माहिती घेऊन मगच कामं दिली जावी अशी मी मागणी केलेली आहे। म्हणजे प्रकल्पग्रस्त जे आज आहेत ते आज त्यांच्यामध्ये आज बेचैनी निर्माण झालेली की आम्हाला काम मिळेल की नाही, कंपनीला काम मिळेल की नाही, आणि आज त्यांचा उदरनिर्वाह करण्याचं साधन हे गेलेलं आहे या एवढ्याच कामावरती आज प्रकल्पग्रस्त काम करत आहेत, एक साफसफाई आणि गार्डन। तर ही कामं त्यांचा त्या कामावर अधिकार आहे। ही महानगरपालिका आज जी उभी आहे, मी जी बोलते इथे, ही त्यांच्याच जमिनीवर उभी आहे आणि आज हे अधिकारी त्यांच्याच जमिनीवर पगार घेऊन जात आहेत, मोठे मोठे रकमेचे पगार नाहीत। आणि हेच जर लोकं आज उपाशी मरायला लागले तर इथे आंदोलन छेडल्याशिवाय मी राहणार नाही आणि स्वस्थ बसणार नाही। तर प्रकल्पग्रस्तांना पहिले न्याय मिळावा यासाठी आज मी जी मागणी केली होती ती आयुक्तांनी सगळी मान्य केलेली आहे आणि त्याच पद्धतीने ते काम होणार आहे, पारदर्शकता राहणार आहे कामामध्ये। एका कॉन्ट्रॅक्टरला एकच निविदा भरण्याचा अधिकार मिळणार आहे, 3-3 जे भरायचे ते बंद होणार आहे। मंदा मात्रे ने 8 करोड़ के उद्यान घोटाले का मुद्दा उठाते हुए उसकी जाँच जल्द पूरी करने की मांग की। उन्होंने आयुक्त से ज्वेल ऑफ नवम्बई में महात्मा बुद्ध की प्रतिमा लगाने की भी मांग दोहराई। बता दें कि विधायक मंदा मात्रे लगातार नवम्बई में हो रहे कई घोटालों का मुद्दा उठा रही हैं। अब देखना होगा कि आखिर उनकी मेहनत क्या रंग लाती है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।